मनपूर्वक नमस्कार, मी गणेश फरताडे मंडळ. आपण पाहता रॉयल शेतकरी. आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण की शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रोज एक नवा व्हिडिओ येत असतो, जे की वेगळी आणि महत्त्वाची माहिती देऊन जात असतो. आजचा विषय मित्रांनो की अपील कुणाकडे करायची, हा प्रश्न बऱ्याचदा शेतकऱ्यांना पडतो की बाबा आपलं जे काही एखादं प्रकरण असेल किंवा मग काहीतरी प्रकरण पेंडिंग असतं, कुणाच्या वहिवाटी असतं, कुणाचं वारस ह्याचं, आपल्याला जर एखादा निर्णय मान्य नसेल, कोणत्याही शेतीबाबतीतला तुमचं कोणतंही प्रकरण असो, कोणतीही घटना असो, तर त्याचं जर आपल्याला निकाल मान्य नसेल तर हा निकाल आपल्याला मान्य नाही असं दाखवायचं कुठं, याची अपील कुठं करायची, आणि याच्यावरती चांगला आपल्याला जसा पाहिजे तसा म्हणजे काय तर रास्त निकाल कसा मिळवायचा, तर या सगळ्या गोष्टी आणि मुळात कुठं नेमकी अपील करायची हा प्रश्न शेतकऱ्यांपुढं पडतो, आणि त्याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. मंडळी, जे काही मोजणी अधिकारी असतात किंवा महसूल अधिकारी असतात, तुमचे कुणी असो, तर त्यांची जी काय अपील आहे तर ती कुणाकडे करायची? सगळ्यात पहिल्यांदा मंडळ अधिकारी किंवा नायब तहसीलदार जर तुमचा मोजणी अधिकारी किंवा मग महसूल अधिकारी असेल, म्हणजे तिथं जर तुमचं प्रकरण पेंडिंग असेल, त्यांनी दिलेला निर्णय तुम्हाला मान्य नाही. आता जर ह्यांनी दिलेला निर्णय मान्य नाही, मंडळ अधिकारी असेल किंवा नायब तहसीलदार असेल, तर मंडळ अधिकारी आणि नायब तहसीलदारांचा निर्णय जर आपल्याला मान्य नसेल, त्याच्यावरती आपल्याला अपील घेता येते, तर ती अपील आपल्याला उपविभागीय अधिकारी किंवा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे करता येते. याच्या पलीकडे जर तुमचा महसूल अधिकारी किंवा मोजणी अधिकारी म्हणजे ज्याच्याकडं ज्यांचा निर्णय तुम्हाला मान्य नाही, आता उपविभागीय अधिकारी जर त्याचा जर निर्णय तुम्हाला मान्य नसेल, या अधिकाऱ्यांचा किंवा उपजिल्हाधिकाऱ्यांचा जर निर्णय तुम्हाला मान्य नसेल, तर याच्या विरोधात सुद्धा तुम्हाला अपील करता येते, तर ती अपील त्यांच्या वरच्या म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे तुम्हाला करावी लागते. आता समजा जर प्रश्न असा उपस्थित राहिला की जिल्हाधिकारींनी एखादा निर्णय दिला आणि तो तुम्हाला मान्य नाही, त्याच्या विरोधात अपील कुठं करायची? तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सुद्धा तुम्हाला अपील करता येते, तर ती विभागीय आयुक्त यांच्याकडे तुम्हाला अपील करावी लागते. आता परत कधी कधी असं होतं की महसूल अधिकारी मोजणी अधिकारी आहेत, तर ते जिल्हा निरीक्षक काय असतात, भूमी अभिलेख असतात किंवा भूमापन तहसीलदार असतात, यांनी काही निर्णय दिलेत आणि शेतकरी बांधवांना तुम्हाला हे निर्णय मान्य नाहीत, मग काय करायचं? तर अपील कुणाकडे करायची? तर अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे तुम्ही अपील करू शकता. म्हणजे काय, जिल्हा निरीक्षक असेल, भूमी अभिलेख असेल, भूमापन तहसीलदार असेल, यांनी दिलेला जर निर्णय आपल्याला मान्य नसेल, त्याच्याविरोधात अपील करायची असेल, तर अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे तुम्हाला अपील करता येते. आता पुन्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या विरोधात आपल्याला जर अपील करायची असेल, म्हणजे त्यांनी एखादा निर्णय दिला तो आपल्याला मान्य नाही, तर त्याच्यासाठी संचालक भूमी अभिलेख यांच्याकडे आपल्याला अपील करता येऊ शकते. तर मंडळी, हे होते जे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले जे काही प्रश्न असतात, बांधाचा असेल, इकडला वहिवाटीचा, ह्या त्या सगळ्या गोष्टी असेल, मोजणीचा प्रश्न असेल, तर त्याच्यासाठी जे काही महसूल किंवा मोजणी अधिकारी असतात आणि त्याच्या विरोधात अपील कोणाकडे करायची, तर हा सविस्तर तक्ता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी दिला आहे. आणखी जर तुम्हाला काही वाटत असेल, प्रश्न असतील, तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवला पाहिजे तुम्ही विषय सुचवा, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटत राहूया, तोपर्यंत नमस्कार.